खूप पैसा ऐश्वराम सगळ्याची सवय लागली होती. आईकडे पैसे मागायचो आई टाळम टाळ करायची. मग तो मिळवण्यासाठी मी पट्टेल ते करायला लागलो. आईला त्रास द्यायला लागलो. आईकडनं जबरदस्ती पैसे घ्यायला लागलो. हळूहळू ना मी घरातलं सगळं सामान विकायला लागलो. आणि शेवटी लोकांपर्यंत असं हात पसरण्याची वेळ आली. म्हणजे माझ्याकडे एवढी संपत्ती असून मलाच त्याचा उपभोग घेता येत नव्हता. हळूहळू ना मला मम्मीचा राग यायला लागला. मला तिचा खूप त्रास व्हायला लागला. आणि हळूहळू असं विचारायला लागला की मम्मीच या जगात नसेल ना तर सगळी प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट मला मिळेल. आणि अरे आई आहे ती तुझी. इकडे तुला काही सांगणार सगळी प्रॉपर्टी तुला देऊ. मी आता वृद्धाश्रमात जाणार तू सुखी नको चुकलं ग मम्मी मला माफ कर असं नाही म्हणणार मी. मला प्रायश्चित्त करायची एक संधी दे ना गं.